गुरुवार को मनपा की आम सभा में उस समय मुख्य लेखा व वित्ताधिकारी की अतिरिक्त जिम्मेदारी संभाल रही मोना ठाकुर पर सदन के रोष की गाज गिर गई, जब चर्चा के बाद महापौर संदीप जोशी ने नियमों का हवाला देते हुए उन्हें राज्य सरकार को वापस भेजने के निर्देश प्रशासन को दिए। गुरुवार को मनपा की सभा में मनपा आयुक्त तुकाराम मुंडे द्वारा रखी गई आर्थिक संकट की स्थिति के आंकड़ों पर चर्चा की गई। वहीं विधि समिति सभापति धर्मपाल मेश्राम द्वारा लाए गए स्थगन प्रस्ताव पर भी एक साथ चर्चा की गई। चर्चा के दौरान धर्मपाल मेश्राम ने कानून का हवाला देते हुए कहा कि एक बार मुख्य लेखा व वित्त अधिकारी के रूप में कार्य करने के बाद पुनर् इस पद पर उसी व्यक्ति को नियुक्त नहीं किया जा सकता है। कानून स्वयं स्पष्ट होने से तुरंत कार्यवाही के आदेश देने का अनुरोध महापौर से किया गया, जिस पर महापौर ने उक्त आदेश जारी किए। आक्षेप नाही, महानगरपालिका अधिनियमातील कलम 47 अन्वये महानगरपालिकेमध्ये याआधी मुख्य लेखा परीक्षक या पदावर ज्या लोकांची नियुक्ती झालेली असेल आणि त्यांनी ते पद धारण करणं बंद केलं असेल त्या अधिकाऱ्याला पुन्हा मुख्य वित्त लेखा अधिकारी म्हणून कुठल्याही स्थितीत नेमता कामा नये अशी स्पष्ट तरतूद आहे आणि त्या तरतुदीचा आधार घेत सत्ता पक्षांनी तशा संदर्भातला प्रस्ताव आणला होता आणि विरोधी पक्ष कायद्याच्या बाजूने आहे आणि तो कायदा राज्य शासनाने तयार केलेला कायदा आहे आणि त्या कायद्याअन्वये आम्ही ती भूमिका मांडलेली आहे। त्यामध्ये अधिकारी कोण आहे हे दुय्यम आहे, पण जो अधिकारी आहे तो याआधी समजा मुख्य लेखापरीक्षक राहिलेला असेल तर तो कॅफो म्हणून राहू शकत नाही। ही कायद्यातली स्पष्ट तरतूद आम्ही सांगितली आणि त्यात तरतुदीच्या बाजूने आम्ही आपलं मत मांडलेलं आहे। राज्य शासनाच्या सेवेमध्ये त्यांना परत पाठवण्याचा सभागृहाचा एकमतान निर्णय झालेला आहे आणि त्या कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने झालेला आहे, त्यामुळे पाठवलं पाहिजे हे आमचं मत आहे। नाही, महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीसंदर्भात आम्ही ज्यावेळी चर्चा उपस्थित केली त्यावेळी सत्ता पक्षांना ती माहिती अपूर्ण आहे, त्यामुळे हा विषय स्थगित ठेवावा आणि 12 वर्षाची संपूर्ण माहिती माननीय आयुक्तांनी पुढच्या सभागृहामध्ये द्यावी अशा पद्धतीचा निर्णय घेतला, त्यामुळे आर्थिक स्थितीच्या संदर्भातही महानगरपालिका अधिनियमामध्ये विविध तरतुदी आहेत, त्या अनुषंगाने त्यांना वार्षिक लेखापरीक्षक अहवाल ह्या सभागृहामध्ये सादर करणं गरजेचं आहे। तोंडी अशा पद्धतीचे आकडे देण्यापेक्षा विस्तृत आर्थिक आणि प्रशासनिक अहवाल सभागृहामध्ये देण्याची कायद्याची तरतूद आहे, त्या तरतुदीच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही चर्चा उपस्थित करण्याचा ज्यावेळी प्रयत्न केला त्यावेळेस माननीय महापौरांनी पहिले 12 वर्षाचा हिशोब येऊ द्या, त्यानंतर आम्ही चर्चा करू, त्यावेळेसच आम्ही एकत्रितपणाने चर्चा करू अशी भूमिका घेतली, त्यामुळे आम्ही पुढच्या सभागृहामध्ये या संदर्भामध्ये आर्थिक स्थितीच्या संदर्भात विस्तृत चर्चा करणार आहोत। आर्थिक स्थिती काय नेमकी कुठल्या स्थितीमध्ये आहे, माननीय आयुक्त आर्थिक स्थितीच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य करतात आहे आणि ते आणि त्या अनुषंगाने जर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती असेल तर मला असं वाटतं की ती चिंताजनक स्थिती आहे आणि अशा स्थितीमध्ये नवीन आर्थिक बोजा महानगरपालिका खरोखर सहन करू शकतो का हा प्रश्न आहे, त्यामुळे आर्थिक स्थिती जाणून घेणं हे आम्ही आमचं पहिलं कर्तव्य समजतो, ती जाणून घेतल्यानंतर आम्ही त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतो। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 47(2) अन्वये ते कलमच मी तुम्हाला खरं तर वाचून दाखवतो। मुख्य लेखापरीक्षक हा आपले पद धारण करण्याचे बंद झाल्यावर महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली आणखी पद धारण करण्यास पात्र राहणार नाही असे स्पष्ट नमूद आहे। श्रीमती मोना ठाकूर ह्या ह्यापूर्वी देखील नागपूर महानगरपालिकेला मुख्य वित्त व लेखाधिकारी होत्या। एकदा त्या पदावरून निघाल्यानंतर पुन्हा हे विशिष्ट पद असं आहे की त्या पदावर पुन्हा तुम्हाला प्रवेश करता येत नाही किंवा कोणत्याही नियमानुसार येत नाही, हा महाराष्ट्र महानगरपालिकेच्या अधिनियमामध्ये नमूद आहे। त्यावरच मी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1(1)(2) चर्चा लावली, स्थगन प्रस्ताव दिला होता। माननीय महापौरांनी दिलेल्या आदेशानुसार जेव्हा ही चर्चा आर्थिक विषयावरती होईल त्या विषयावरती हा विषय इन्क्लूड करण्यात आलेला होता। मी माननीय महापौरांना विनंती करून हा विषय पुढे रेटला आणि माननीय सभागृहानं स्पष्ट बहुमताने ठरवून एकमताने ठरवून माननीय श्रीमती मोना ठाकूर यांना त्यांच्या पुनश्च शासकीय ठिकाणी पाठवण्याचा निर्णय माननीय महापौरांनी दिलेला आहे। शासनाचा विरोध नाही आहे, खरं तर हा एका विशिष्ट माणसाचा विरोध आहे असं मी म्हणणार नाही। कदाचित हा निर्णय घेताना शासनाला देखील अंधारात ठेवण्यात आलं होतं किंवा कदाचित किंबहुना हा निर्णय करताना या त्यांनी या कलमाचा आधार घेतला नसावा किंवा या कलमाबद्दल त्यांना माहिती नसावी। नागपूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली आहे, कंपॅरेटिव्हली या देशातलं बजेट तुटीचं आहे, या राज्याचं बजेट तुटीचं आहे, नागपूर महानगरपालिकेचं बजेट तुटीचं आहे, ही काही खूप मोठी आश्चर्याची बाब नाही आहे।
शेवटी एक लक्षात घ्या, नागपूर शहराचा विकास साधण्यासाठी नागपूर शहराचे संपूर्ण 156 नगरसेवक जबाबदार आहेत आणि आम्ही काही शासनाच्या विषयावर निवळ हात करण्यासाठी ते सभागृहात आलेलो नाही आहे. आमची देखील काही लायबिलिटी आहे, आमची देखील जबाबदारी आहे. या शहराच्या विकासाप्रती आम्ही देखील तेवढेच जबाबदार आहोत. या जबाबदारीच्या भावनेतूनच जी काही विकास कामं नागपूर महानगरपालिकेच्या माननीय सदस्यांनी सुचविलेली आहेत त्या कामाच्या पाठीशी राहून या शहरातल्या लोकांना न्याय देणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे असं मी समजतो. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडके साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट.